मीडियम रिक्वायर्ड नसतं त्याला आपण मेकॅनिकल व्यव म्हणतो तरी वेव मेडियम। तर मेडियम वेव आ, वेव ते व्यव म्हणजे काय डिस्टर्बन्स प्रोड्युस्ड इन द मीडियम तर मीडियममध्ये आपण जो डिस्टर्बन्स तयार करतो त्याला आपण व्यव म्हणतो हा मेकॅनिकल वेवमध्ये हा जो डिस्टर्बन्स आहे तो मेडियममधून पास केला जातो आणि त्या मीडियमचे असणारे जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स फायब्रेट होतात त्यांच्या मेन पोजिशनच्या अबाउट तर इथे जेव्हा मेकॅनिकल वेओ मीडियममधून ट्रान्सफर केली जाते तेव्हा एनर्जी आणि मोमेंटम हे एका पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकलकडे ट्रान्सफर केलं जातं म्हणजे इथं पार्टिकल्स व्हायब्रेट होतात आणि त्या व्हायब्रेशनमध्ये ही जी एनर्जी आहे एका पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकलला दिली जाते इथे कुठलाही मॅटर ट्रान्सफर केला जात नाही म्हणजेच पार्टिकल्स जे आहेत ते पार्टिकल एका पोजिशनपासून दुसऱ्या पोझिशनकडे जात नाहीत तर त्यांच्या व्हायब्रेशनमधून एनर्जी ट्रान्सफर केली जाते आता दुसरं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज तर ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत त्यांच्या प्रपोगेशनसाठी कोणतंही मटेरियल मीडियम हे रिक्वायर्ड नसतं म्हणजे जरी मिडियम नसेल तरी त्या वेव्ज पास होऊ शकतात फॉर एक्झाम्पल व्हॅक्यूममधून पण ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज या पास होऊ शकतात या वेव्ज काय म्हणायचं नॉन मेकॅनिकल वेव्ज आता नेक्स्ट फर्स्ट पॉईंट आहे या चॅप्टरमधला तो म्हणजे प्रोग्रेसिव्ह वेव्ज आता प्रोग्रेसिव वेव्ज म्हणजे काय तर याच्या नावातच आहे प्रोग्रेस म्हणजे पुढे पुढे जाणारा अशी जी वेव आहे त्याला काय म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ज म्हणजे इथे वेवमुळं जो डिस्टर्बन्स त्या मिडियममध्ये तयार होतो तो पुढच्या डायरेक्शनला किंवा दिलेल्या डायरेक्शनला कंटिन्युअसली फॉरवर्ड होत राहतो ते जी त्या ता टाईपची जी वेव आहे त्याला काय म्हणायचं प्रोग्रेसिव वेवज आता इथे जेव्हा मीडियममधून ती वेव पास होते तेव्हा काही वेळेला तिथं डॅम्पिंग असेल काही डिस्टर्बन्सेस असतील पण हे जे डिस्टर्बन्सेस किंवा डॅम्पिंग ॲवॉइड करून जी वेव पास केली जाते त्याला काय म्हणायचं प्रोग्रेसिव वेव तर डॅम्पिंगमध्ये काय होतं तर त्याचं जे ॲम्प्लिट्यूड आहे ते ॲम्प्लिट्यूड कमी कमी होत जातं एकच फॉर्म त्याचा थ्रॉट मीडियम राहणार नाही त्यामुळे डॅम्पिंग आणि ऑब्स्ट्रक्शन म्हणजे त्याच्या मोशनला जर अपोज होत असेल तर ते इथं ता टाळलं जातं आणि ती व्यव पुढे फॉरवर्ड होते तर एका मीडियम सॉरी एका पार्टिकलकडून दुसऱ्या पार्टिकलकडे जर व्यव विदाऊट एनी डॅम्पिंग अँड ऑबस्ट्रक्शन इफ इट इज ट्रॅव्हल इन गिव्हन डायरेक्शन कंटिन्युअसली देन इट इज कॉल्ड प्रोग्रेसिव्ह ऑर ट्रॅव्हलिंग वेव वे तर त्याच्यासाठी आपल्याला एक्झाम्पल देता येतील ते म्हणजे साऊंडवेव आहे किंवा रिपल्स ऑन वॉटर म्हणजे वॉटरवरती जर पाण्यामध्ये आपण दगड टाकला तर दगड टाकल्यानंतर इथं एक रिपल तयार होते इथले पार्टिकल्स फायब्रेट होतात ते इकडच्या पार्टिकल्सना एनर्जी ट्रान्समिट करतात परत इथे रिपल तयार होणार आहे असं ती जी वेव आहे ती वे कंटिन्युअसली त्या वॉटरमध्ये त्या मीडियममध्ये ट्रान्सफर होते त्या वेवला काय म्हणायचं प्रोग्रेसिव वेव